अम्बा उठे। ओ, स्वामींना भेटायचं होतं। स्वामीदेव व्यस्त आहेत आता, नाही भेटू शकत। हा अहो, पण मठाची वेळ बदलली आता, त्या वेळेला या। सुंदरे, पुन्हा तीच चूक करतीयस, जेऊ दे त्यांना। स्वामी, लेकाच्या मनात काय चाललंय काहीच कळत नाही। त्याच्या भविष्यात काय लिहिलंय कुणास ठाऊ। तू लग्नच करायचं नाही म्हणतोय, तुम्हीच त्याला सद्बुद्धी द्या। त्याच्या भविष्यात काय घडणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय। स्वामी, आपण भूत भविष्य सगळं जाणता। श्रीरंगराव रात्रभर घरी नाहीयेत, कुठे गेले असतील, काय करत असतील? बरे तर असतील ना ते? अलविदा कायमचा। कुठे होतात तुम्ही? तुमच्या काळजीने मी त्याच भविष्य याला विचारू आपण। तुमच्या काळजीने तुमचे आई बाबा खूप अस्वस्थ झाले होते, आता स्वामींच्या मठात गेलेत ते। आणि तुम्ही, तुमचं काय? मी रात्रभर वणवण करत होतो पण मला तुमचं उत्तर मिळालंच नाही। मला उत्तर हवंय। शिवर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो। हे आहे तसं भविष्य। श्री स्वामी समर्थ। यशवंतराव, अहो आता कशाला काळजी करताय? स्वामींनी तुम्हाला शुभ संकेत दिलाय।
स्वामी अशीच कृपा राहू द्या। रे इतनी भी जल्दी क्या है तोहफा देने की। कृतज्ञता हो स्वामी देवा, ती नाकारू नका, त्यांना आवडणार नाही। चला सुंदरा बाई, सकाळी सकाळी सुवर्ण लाभ झाला। वा अजूनही तुमचं उत्तर नाही आहे हो ना? ठीक आहे मी जातो। कसा आता मी परत कधीच येणार नाही। मी निघालो, आता मी यापुढे तोंडही दाखवणार नाही। अलविदा कायमचा। त्यांची गरज नाही, माझं उत्तर तुमच्या डोळ्यात दिसलंय। एक्झाम देही। एक्झाम देही। साधू बाबा ही घ्या भिक्षा। साधू बाबा हा आशीर्वाद म्हणजे मी लोक जे उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आम्ही ते बंद डोळ्यांनी पाहतो।